खूप सारं काम करणाऱ्या मेहनती माणसाचं एक खेळणं बनवूया. ह्याकरता आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या लहान सहान गोष्टी लागतील. रिफिल, कार्डबोर्ड, कॉरुगेटेड पेपर, सायकलचा स्पोक, सेलोटेप, कात्री इत्यादी. पहिले आपण कार्डबोर्डचा जो कागद आहे तो एका डबीवरती गुंडाळूया. ह्याला म्हणायचं पिनियन. आणि एका कार्डबोर्डवरती कॉरुगेटेड शीट परत लावूया. ह्याला म्हणायचं रॅक. पिनियन हातात घेऊन जेव्हा गोलगोल फिरवतो तेव्हा रॅक पुढे मागे होतो. आता आपण रॅक दोन सायकलच्या स्पोकच्या आधारे दोन कार्डबोर्डनं लावूया आणि मग त्यांना चिकटवायला दुसरा कार्डबोर्ड. पिवळ्या कार्डबोर्डमध्ये आपण दोन भोकं बनवली आहेत ज्याच्यामध्ये आपण पेनच्या रिफिल्स घातल्या आहेत. ह्याच्यामधनंच आता आपण पिनियन घालणार आहोत, म्हणजे त्याची काडी. आता पिनियन गोलगोल फिरवला की खालचा रॅक पुढे मागे होतोय. ह्याचा अर्थ गोलगोल फिरवणं हे त्याला सरळ दिशेने हलवतंय, पुढे आणि मागे, डावीकडे उजवीकडे. आता आपल्या खेळण्याला उलटं करूया, म्हणजे रॅकची वरची बाजू आपल्याला दिसेल. पिनियन गोल फिरवला की ते पुढे मागे हलतंय. आता आपण एक छोटं झाकण आणि मोठं झाकण लावूया काठीमध्ये. मोठ्या झाकणाला एक बॉलपेनच्या रिफिलचं हँडल देखील आहे. आता ह्याच हँडलला एक काठी लावून आपण त्याच्यामध्ये एक लवचिक माणूस टाकूया, म्हणजे त्याचे हात लावूया त्याच्यामध्ये. त्याचे पाय जमिनीला चिकटवले आणि पलीकडच्या बाजूनी आपण जर का काठी गोलगोल फिरवली तर असं दिसतं की माणूस काम करायला लागलाय. तो ते मोठं चक्र गोलगोल फिरवतो आणि मग ह्या बाटलीला पुढे आणि मागे हलवतो. खूप मेहनती माणूस आहे. या छोट्याशा खेळण्यातनं आपल्याला खूप काय काय शिकायला मिळतं मेकॅनिकल गोष्टींबद्दल, आणि मजा तर येतेच.